हॅलो अँड वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल. सो आज आहे दुसरा दिवस दिवाळीचा, तर आज धनतेरस आहे. तर आम्ही सकाळपासून मी कामांमध्ये बिझी होतो, सो फराळ केलाय आज आईनी आणि मेमेने. सो सूरज घरी नव्हता त्याच्यामुळे काही शूट करता नाही आलंय, तर तुम्हाला फराळ नाही दाखवता आलंय. तर आमचे एक दोन प्रकार झालेत करून, तर मी तुम्हाला दाखवेल. परत रात्री पण आज फराळ करू किंवा उद्या सकाळी अजून उठलेलं करणार आहोत. संध्याकाळ झाली आहे ऑलमोस्ट, पूजेची तयारी करायची आहे. अजून घरातली सजावट वगैरे बाकी आहे, सो आम्ही आता सजावट करणार आहे. तर सूरज, मी आणि आई मिळून सजावट करणार आहोत. तर तुम्हाला दाखवते मी घराची सजावट कशी करणार आहे. फेस्टिवल म्हटला की आपण घरात मध्ये खूप मस्तपैकी सजावट करतो, नवीन नवीन पडदे लावतो, नवीन गोष्टी घेऊन येतो. तर तसंच आम्ही पण खूप साऱ्या गोष्टी शॉपिंग केली आहे, जसं तुम्ही बघितलं आमच्या ब्लॉग्समध्ये. तर आज ते आम्ही मस्तपैकी घरामध्ये सजवणार आहे. आणि इवन धनतेरसची पूजा पण बाकी आहे, सो ती सुद्धा करायची आहे. त्याच्यासाठी मी साडी घालणार आहे, मी आणि आई पण साडी घालणार आहे. तर आम्ही दोघी आज कुठली साडी घालतोय ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. सो आईंनी रांगोळी काढायला स्टार्ट केलेली आहे, जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये पण दाखवलेली आईंची रांगोळी. सो आज धनतेरससाठी मस्तपैकी एक रांगोळी आईंनी काढलेली आहे, तर मी तुम्हाला दाखवते की आईंनी कुठली रांगोळी काढली आहे ती. तो आता आम्ही घरी आलो आहे, सकाळी बाहेर गेलो होतो कामासाठी, आता घरी आलो आहे. तर बघतोय ते खूप मस्त सजावट चालू आहे घरामध्ये. धनतेरसची पूजा आहे आज आणि मस्त दिवाळीचा सण, तर मस्त डे टू आमचा खूप मस्त होतो आहे आणि खूप मस्त डेकोरेशन चालू आहे. प्राची आणि आई दोघं खूप छान डेकोरेट करत आहेत घर, पूजेची तयारी वगैरे सर्व. मी तुम्हाला दाखवतो काय करत आहेत ते. काय सांगून झालं प्राची की कर कर म्हणून? काय करू, काम कर काहीतरी फटाफट फटाफट आवरायचं माहित नाही तुला. प्राची माझ्यावर रागवली आहे मी काम नाही करत आहे म्हणून. क्या बात है प्राची, कसं वाटतंय? चाललंय, सकाळपासून काम सुरू आहेत. म्हणजे आई आणि मी सकाळपासून तयारी, साफसफाई आणि या सगळ्या गोष्टींच्याच मागे लागले, त्यामुळे सकाळपासून काही दाखवलं पण नाही आपल्या युट्यूबच्या फॅमिलीला. सो म्हटलं की आता एकदाच सगळ्या गोष्टी करू आणि नंतरच दाखवू. तर खूप छान छान गोष्टी ठेवतीये, म्हणजे जे जे घरात आहे आणि जे जे नवीन नवीन आणलं आहे, सो तेच उपयोगात करून वेगवेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न चाललाय. हे आई तेच पूजा करायची. आई बघा मस्त, आई पण आली आहे. दोघं मिळून सकाळपासून नुसतं सजावट चालू. आई रांगोळी काढत होते मग, अशी खूप सुंदर रांगोळी काढली त्यांनी. हो रांगोळी पण खूप सुंदर काढलेली आहे, मी पण आल्यावर बघितली, मस्त झाली आहे रांगोळी. बघा आमच्या घरी पूर्ण सामान वगैरे सर्व आता हे लोक पूर्ण सजवत आहेत. ही आमची फॅमिली बिफोर मॅरेज. आता इकडे एक नवीन फ्रेम येणार आहे लवकरच, जिकडे अजून चेंज नाही केली आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही प्राची मिसिंग आहे त्या फ्रेममध्ये. सध्या प्राची मिसिंग आहे, पण लवकरच एक नवीन फ्रेम तयार करणार आहे ज्याच्यामध्ये फुल फॅमिली असणार आहे. जिजू पण असणार आहे, दिदी पण असणार आहे, प्राची पण असणार आहे. सो एक फुल फॅमिली फोटो राहील इकडे लवकरच. फायनली आईंची आणि माझी तयारी झाली आहे, म्हणजे पूजेची तयारी आम्ही करून ठेवली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता चेंज करतो आणि मग त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहे. आई झालं का? आई अजून करतातच तर तुम्हाला आम्ही दाखवूच की आम्ही पूजेची तयारी कशी केली आहे. ती खूप सुंदर केली आहे आज आई, म्हणजे आई तर क्रिएटिव्ह आहेतच आणि त्याच्यामध्ये त्यांना आज माझी साथ पण मिळाली, त्याच्यामुळे आम्ही दोघींनी मिळून अजूनच खूप छान छान गोष्टी केल्या आहेत. तर तुम्हाला दाखवतो की काय काय केलंय, कशी सजावट केली आहे ती, आणि तुम्हाला आवडते की नाही तुम्ही सांगा नक्की आम्हाला.
तर आता रेडी होतो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या साड्या घालणार आहोत ते। ग्रीन कलरचा कुर्ता घातलाय आणि प्राची आणि मी ट्विनिंग केलेलं आहे, तर प्राचीचा पण प्राचीची पण साडी ऍक्च्युअली ग्रीन कलरचीच आहे आणि खूप छान दिसते प्राची। मी तुम्हाला दाखवतो प्राची कशी दिसते ती। आणि प्राचीची तयारीला वेळ लागतो, खरं सांगू सर्व बायांनाच वेळ लागतो तसं, पण प्राचीला पण तेवढाच वेळ लागतो। आणि केव्हापासून तयार होते, मी तयार होऊन बसलेलो आहे, बऱ्याच वेळपासून वाट बघतोय आणि अजून पण मॅडमची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवतो। झाली का तयारी प्राची? झालं झालं। किती मिनटं? 5 मिनटं। हे मी ना एका तासापासून विचारतोय, 5 मिनटं करत 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 अजून पण 5 मिनटं बाकी आहे। हो छान दिसते। आता नंतर आवडते फसवायला, तर आता जाऊया पहिले पूजा करूया नंतर काय ते बघूया। चल चल रेडी झालोय आई आणि मी आणि पप्पा पण रेडी झालाय, सूरज पण रेडी झालाय। तर सूरजनी आणि मी ट्विनिंग केलंय आणि तसं तुम्ही बघू शकता आईनी आणि पप्पानी सुद्धा थोडं थोडं ट्विनिंग केलंय। सो पप्पानी सुद्धा रेड कलरचा कुर्ता घातलाय आईंना मॅच करण्यासाठी। सो आमची फॅमिली मस्तपैकी आम्ही दोघं कपलनी ट्विनिंग केलेलं आहे, तो खूप छान दिसतात सगळे। आणि आता पूजेला सुरुवात करणार आहे, पूजा बाकी आहे, तर मी तुम्हाला दाखवते काय पूजा करतोय, कशी पूजा करतोय ती। आणि आज खूप दिवसानंतर असं फेस्टिव्ह फील आलाय, खूप छान रेडी झालोय चारीच्या चारी जण आणि खूप सारे फोटोज काढणार आहे, तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू कुठले कुठले फोटोज काढतोय ते। छानपैकी रेडी झालोय, तसं तुम्ही बघू शकता आई खूप छान दिसतंय। तर ही साडी जी आहे ती साडी जी दादरवरून घेतलेली त्यातलीच एक आहे। सो जसं मी तुम्हाला दाखवलेली की काय 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 शॉपिंग केलेली, तर त्यामधलीच एक ही साडी आणि आईची जी साडी आहे ती पण दादरला स्वामी आसोपालवमध्येच घेतलेली आहे। तर तुम्ही विचाराल की साडी कुठून घेतलेली, तर साडी दादरमधून घेतलेली आहे आसोपालव शॉपमधून। आणि आता पूजेला तयारी, पूजेची सुरुवात करतो। जसं तुम्ही बघताय ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉपरली आईने आणि मी मिळून सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आणि आता फक्त पूजा स्टार्ट करायची बाकी आहे। तर सूरज आणि मी मिळून आता पूजा स्टार्ट करणार आहे। ऑब्व्हियसली आई सांगतील की कसं काय काय करायचं येते।
करता वार्ता विजनाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सांगितलेलं धने आणि साखरेचे महत्त्व असतात. तर आई धने आणि साखर प्रसाद जो आम्ही नैवेद्य दाखवलेला तो सगळ्यांना प्रसाद देतात. तर आई कशी झाली पूजा? खूप छान, खूप छान. दरवर्षी आम्हीच करतो पण या वर्षी तू आल्यामुळे आणखी मज्जा आहे. मला सोडून का? मी खूप छान प्रकारे पूजा मला करायला सांगितली. म्हणजे जसं आईंनी सांगितलं तसं आम्ही करत गेलो. जशी आहे तर धन्वंतरीची पूजा करते आणि खडीसाखरेचा नैवेद्य पण दाखवलाय आणि खूप मस्त वाटलं. छान पूजा झाली आहे. फर्स्ट टाइम केली आहे मी ही पूजा सुद्धा. सो दिवाळी फर्स्ट टाइम आहे. सूरज सोबत फर्स्ट टाइम पूजा केली आहे. प्राची जो सर्व फर्स्ट टाइम आहे, फर्स्ट फेस्टिवल, प्राचीला खूप मजा येते. मला खूप छान वाटतंय. त्यामुळे दोघं सोबत ही पूजा करतोय. एरवी मी एकटा किंवा आई पप्पा करतात, यावेळेस प्राचीन मी दोघं सोबत करतोय. खूप छान वाटतंय. पहिले सण जरी असले तरी खूप छान सेलिब्रेट होत आहेत. म्हणजे इथे आल्यापासून माझे प्रत्येक सण, जसं मी तुम्हाला बोलले सुद्धा आधी सुद्धा, की खूप छान सगळे सण खूप मस्तपैकी सेलिब्रेट झाले आहेत. आणि आज आमची 8th ॲनिव्हर्सरी सुद्धा, 8th मंथ ॲनिव्हर्सरी आहे. सो आमच्या लग्नाला आजच 8 महिने झाले. प्रत्येक महिन्याला आम्ही ही सेलिब्रेट केली आहे. जर 6 मंथचं सेलिब्रेशन तर खूप जोरात होतं, त्याचे रील्स पण इंस्टाग्रामवरती तुम्ही बघू शकता. तर प्रत्येक महिन्याला आम्ही आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. तो दिवस सेलिब्रेट करतो. तर आजचा पण दिवस आम्ही, म्हणजे आज तर फेस्टिवल होता म्हणून कुठे जाऊ नाही शकलो, पण खूप छान प्रकारे पूजा करून सेलिब्रेट झाला आहे. खूप छान दिवशी हा दिवस आलाय. तर मस्त वाटलं. आणि 8 महिने झालेत मला या घरी येऊन, पण 8 महिने झाले अजून सुद्धा असं वाटत नाही आहे की मी आता नुकतीच या घरात आली आहे म्हणून. असं वाटतं खूप वर्षापासून राहते. म्हणजे आईंनी, पप्पांनी आणि सूरजनी इतकं आपलंसं करून घेतलंय की म्हणजे लिटरली मला मुलीसारखं वागवतात. मला बिलकुलच असं वाटत नाही की मी कोणतरी वेगळी आली आहे या घरामध्ये. त्यामुळे खूप छान वाटतंय. म्हणजे 8 महिने झाले तरी असं वाटतं की 8 वर्ष झाले असतील. तर तू आल्यामुळे सारखी आनंद झालाय. एक प्रकारे आमच्या घरात तू एक लक्ष्मी म्हणूनच आली आहे. खूप आनंद झालाय. असे सगळे सण आपण छान आनंदाने साजरे करू. खूप बरं वाटलं. सुरेश एक नंबर. तसे आमचे आई पप्पा खूप क्यूट आहे. खूप क्यूट जोडी आहे त्यांची. आमचे 8 महिने सुद्धा झाले आहेत लग्नानंतरचे. माझा 8 महिन्याचं हे दिवस, एक दिवस खूप छान गेलाय. मला खूप आवडलं. इनफॅक्ट एवढे दिवस फक्त आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही भले टाईम खूप स्पेंड केला सोबत, पण लग्नानंतर जे नवरा बायकोचं जे नातं होतं ते खूप मस्त असतं. मला खूप आवडलं ते. खूप फुलून आलंय. म्हणजे आधी सोबत भेटायचो, बोलायचो, खूप वेळ गप्पा मारायचो, पण सोबत 8 वर्ष ॲज अ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा रिलेशनशिपमध्ये राहणं खूप वेगळं असतं आणि लग्नानंतर सोबत राहणं खूप वेगळं असतं.
सो खूप छान असते, खूप छान असते. इनफॅक्ट आमचे म्हणजे लिटरली आमचे असे काय हे कंप्लेंट्स नाहीये त्याच्याबद्दल. लोकांना असं मला बरेच लोक बोलतात की लग्नानंतर तुला कळेल किंवा लग्नानंतर तुला माहिती पडेल काय असतं ते असतं, पण नाही असं काहीच मला वाटलं नाही. खूप छान अनुभव, खूप मस्त. माझं इनफॅक्ट मला असं वाटतं माझी लाईफ अजून छान झाली आहे माझ्याशी लग्न गेल्यावर. इनफॅक्ट मी म्हणजे सर्वांना बोलतो सुद्धा की प्राची माझ्यासाठी लकी चाम आहे आणि ती ऍक्च्युली आहे. तर खूप माझ्यासोबत चांगल्या गोष्टी होत गेल्या आणि माझं आयुष्य अजून चांगलं होत चाललं. आता हा तुझा मोठे पण आहे की तू मला क्रेडिट देतो या गोष्टीचं, पण ठीक आहे. आता बायको म्हटलं ते क्रेडिट तर घेतलं पाहिजे. तर मस्त, म्हणजे सुरज सोबतचा हा प्रवास खूप छान झालाय. म्हणजे फक्त 8 महिन्याचा प्रवास आहे, अजून पूर्ण आयुष्य बाकी आहे, अजून पूर्ण आयुष्य सोबत घालवायचंय. पण म्हणजे लग्न केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की फक्त नवरा बायकोचंच आयुष्य असतं, पण तसं नसतं. त्याच्यासोबत आपले म्हणजे नाती जुडली जातात, म्हणजे त्याच्या आई वडिलांशी जुडले जातात, ते सासू सासरे म्हणून आपल्या आयुष्यात येतात. पण खूप छान असतं ते नातं सुद्धा, म्हणजे आपण टिकवावं इतकं सुंदर असतं ते. म्हणजे आपण टिकवलं तर ते खूप छान टिकतं, आणि आपण नाही टिकवलं तर ते खूप म्हणजे तुम ओलमडू पण शकतं. सो म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यासाठी दोन्हीकडून तेवढेच प्रयत्न झाले पाहिजेत. जर आपण एक प्रयत्न केला पाहिजे केला असेल तर समोरच्याकडून पण तेवढाच प्रयत्न केला पाहिजे. आणि आमच्या आईंकडून, जसं तुम्ही आत्ताच्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल, आमच्या आईंकडून पुरेपूर म्हणजे मी तर बोलेल 100% नाही 200% तो प्रयत्न त्यांनी स्वतःहून केला आहे मला कम्फर्टेबल करण्यासाठी. सो मस्त केलेत माझे 8 महिने. आई ऍक्च्युली प्राचीला मुलीसारखंच मानते, तर आईला कधीच आईने कधीच प्राचीला सुनेसारखं वागवलं नाही. तर त्यामुळे मला असं वाटतच नाहीये की मी आताशी या घरामध्ये आली आहे. जसं मी आधी सुद्धा बोलले की मी खूप वर्षापासून राहते असं वाटतंय. इव्हन माझी मम्मी आता मला कॉल करून बोलते, काय तुला मला कॉल करायला वेळ नाही भेटत. सो मी इतकी बिझी होऊन गेले, इतकी रमून गेले या नवीन आयुष्यामध्ये, जे की खूप सुंदर आहे आणि छान आहे. तर असंच तुम्ही सगळे मला प्रेम करत राहा. तुम्ही पण करता आणि हे तर खूप करतात. तुम्ही पण असंच आमच्यावरती प्रेम करत राहा. आजचा ब्लॉग आम्ही इकडेच संपवतो आहे, आणि नक्की सांगा आम्हाला तुम्हाला आमचं रिलेशनशिपबद्दल काय वाटतं, आमचं नातं तुमच्या नाताबद्दल कसं वाटतंय, आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आजची पूजा कशी वाटली. जशी तुम्हाला दाखवली खूप छान पूजा झाली आहे. आमच्या फॅमिलीकडून तुम्हा सगळ्यांना आणि आमच्या युट्यूब फॅमिलीला धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा.